दरम्यान विरोधक कोणत्या मुद्द्यावरून सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। केंद्र सरकारनं घेतलेला नोटाबंदीचा निर्णय, त्यामुळे राज्यात जनतेचे कशा प्रकारे हाल होत आहेत हे दाखवू शकतात विरोधक। नोटाबंदीमुळे अनेक व्यवहार ठप्प झालेत वेगवेगळ्या क्षेत्रांमधले। सहकार मंत्री सुभाष देशमुखांच्या संबंधी पकडलेली रोख रक्कम। विदर्भातील आमदार वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून सरकारला पुन्हा धारेवर धरू शकतात आणि आक्रमक होऊ शकतात। त्याचप्रमाणे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विरोधक सरकारला धारेवर धरणार आहेत, तसे स्पष्ट संकेत पत्रकार परिषदेत दिलेले आहेत दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी। आदिवासी विभागाचा सुरू असलेला भोंगळ कारभार, सावळा गोंधळ, त्याचप्रमाणे कुपोषणाचा विषय, आदिवासी विकास मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानावर विरोधक, अशा अनेक विषयांवर आक्रमक भूमिका घेणार आहेत।